2019 साली म्हणजे अजून 2 वर्षांनी गांधीजींची 150वी जयंती आपण साजरी करणार आहोत. सेवाग्राम, वर्धा, पवनार या ऐतिहासिक सुवर्ण त्रिकोणाला फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभलाय. या जयंतीची सुवर्ण संधी साधून या ऐतिहासिक परिसराला जागतिक नकाशावर आणण्याचा सेवाग्राम विकास आराखड्याद्वारे आमचा प्रयत्न राहील. गांधीजींच्या 150व्या जयंतीला अनेक देशी परदेशी पर्यटक सेवाग्रामला भेट देण्याची शक्यता आहे. सेवाग्राम आश्रमाच्या बरोबरीनं वर्धा आणि पवनार या ऐतिहासिक स्थळांनाही भेट देण्यासाठी पर्यटकांना उद्युक्त करावं, त्यामुळं स्थानिक रोजगारास चालना मिळावी हा या मागचा मुख्य उद्देश. गांधीजींच्या विकासाच्या कल्पनेवर आधारित सामाजिक पर्यटन विकास, पर्यावरण संरक्षण आणि जोपासना, ऐतिहासिक स्थळांचं पुनरुज्जीवन आणि विकास, नागरी सुविधांची निर्मिती, पर्यायानं नवीन रोजगार निर्मिती अशी या विकास आराखड्याची योजना असेल. सेवाग्राम परिसरात अनेक सुविधा करण्यात येत आहेत, जसं स्थानिकांसाठी सभागृह, नवी तालीम अभ्यास केंद्र, त्याचबरोबर पर्यटकांच्या निवासासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सेवाग्राम आश्रमासमोरच नवीन माहिती केंद्र, प्रदर्शनाची जागा, ग्रामोद्योग हट, त्याचबरोबर वाहनतळ, हिरवागार आणि मोकळा परिसर असे परिपूर्ण नियोजन करण्यात आलंय. कस्तुरबा चौक, सेवाग्राम आश्रम ते डॉक्टर आंबेडकर पुतळा या रस्त्याची सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यात आलंय. हेरिटेज वॉक या उपप्रकल्पांतर्गत पादचाऱ्यांसाठी खास रस्ते आखण्यात आले आहेत, जे अनेक नैसर्गिक स्थळांना जोडणारे आहेत. ऐतिहासिक सुवर्ण त्रिकोणाला जोडणारे हे रस्ते पादचाऱ्यांना अगदी आनंदमय अनुभव देतील. जागोजागी बसण्याची व्यवस्था, ठिकठिकाणी माहिती फलक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रफुल्लित निसर्ग असे हे रस्ते आनंददायी अनुभव देतील. हेरिटेज वॉक या अंतर्गत काही विशेष स्थळांना जोडण्यात येत आहे. वर्धा इथं या हेरिटेज वॉकमध्ये ग्रामीण तंत्रज्ञानासंबंधित माहिती देणारे मगन संग्रहालय, MGIRI महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फॉर रुरल इंडस्ट्रियलायझेशन, भारतातील पहिले दलितांना दर्शनासाठी उपलब्ध करून दिलेले लक्ष्मीनारायण मंदिर, राणी झासी चौक, चले जाव चळवळीची सुरुवात आणि विश्व शांती संमेलन यासाठी प्रसिद्ध अशी बजाजवाडी, गीताई मंदिर हा उपवन परिसर जिथं भगवद्गीतेच्या श्लोकांचे मराठीत भाषांतर केलेल्या गीताईमधील काही श्लोक संगमरवरी शिलांमध्ये कोरण्यात आले आहेत, गांधीजींच्या एका जपानी शिष्याने बांधलेला विश्व शांती स्तूप यांचा समावेश आहे. धाम नदीच्या काठी वसलेलं पवनार पवित्र स्थान मानलं जातं. विनोबाजी आणि गांधीजींच्या स्मरणार्थ या जागेचा विकास करण्यात आलाय. पर्यावरणीय पुनरुज्जीवन, सुशोभित बगीचे आणि पाण्याचा हलकासा शिडकावा करणारी म्युझिकल कारंजी अशा आल्हाददायी परिसराचं वातावरण प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न केलाय. प्रदूषण नियंत्रित एक हिरवा पट्टा तयार करून समाजामध्ये पर्यावरण विषयक एक ओढ आणि जागरूकता निर्माण केली आहे. ध्यान आणि योग साधना करण्यासाठी निर्धारित परिसर योजला आहे. सुनियोजित वाहनतळ, शॉपिंग आर्केड, जागोजागी माहिती देणाऱ्या निर्देश पट्टिका अशा अनेक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गांधीजींनी सेवाग्रामला आपल्या जीवनाची तब्बल 13-14 अनमोल वर्ष दिली आहेत. या ठिकाणी त्यांच्या अनेक विचारांना आणि प्रयत्नांना यश आलं. या ऐतिहासिक स्थानी सेवाग्राम विकास आराखडा या अंकुराला निगुतीने जोपासून सर्वांगीण विकासाचा वटवृक्ष मोठा केलाय. असा हा गांधीजींच्या शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर आधारित विकास आराखडा. हा प्रकल्प फक्त पर्यटकांसाठीच नव्हे तर परिसराच्या दूरगामी आर्थिक विकासासाठी देखील आहे. यातील प्रकल्पांची निर्मिती प्रक्रिया स्थानिक रहिवाशांचं जीवन आणि अनुभव समृद्ध करणारी आहे.